भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या मुंबई शाखेचे माजी संचालक समीर वानखेडे यांची आज सीबीआयनं चौकशी केली मुंबईतील बहुचर्चित क्रूझ अंमली पदार्थ कारवाई प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे समीर वानखेडे यांना चोवीस मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत सीबीआयनं भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती